त्याला बोलवलं. आणि मोठी गोष्ट की आपलं मराठी माणूस जेव्हा कुठे पुढे पाऊल असतो तेव्हा नेहमी लागतात संभाषण देतात आणि ते गरज असते खरं तर त्याचसाठी बोलवलं होतं. आणि वहिनी होत्या अजून उर्वशी होती त्यांची ते बघायचे तर ते होते की आम्ही फॅन आहोत. आणि एक होतं अभिनंदन करून शाबासकी द्यायची. मला असं वाटतं की रासर ते नेहमीच करत आलं आपल्या मराठी महाराष्ट्रातले किंवा कुठलाही मराठी मुलगा मुलगी असू द्या आर्टिस्ट असू द्या समोर जाताना एक शाबासकी द्यायचं काम करतात रासर. आणि ते खूप कामाचं आहे मला वाटतं गरज असते त्याची. मला मराठी खूप आल्यात खरं तर मोठ्या मोठ्या डिरेक्टरचे आल्या. आता फक्त मला आता सर्व मराठी काम पण करायचं हिंदी पण करायचं फक्त आता झालं की काहीतरी आपलं कॉन्ट्रॅक्टमध्ये 3 महिने मी खतरोसाठी चाललो आहे आणि अजून बाकी प्रोजेक्ट आहेत. आता फक्त काय काय करू मला सर्वच करायचं आहे. आणि ज्या ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते आता येत आहेत खरं का. काही शूट 10 दिवसापासून सुरू होणार आहे तर काही डेट नाही. असं होतं की जो शिव ठाकरे वाट बघत होता त्याच्या डेट्स असं होतं की त्यांनी बायोकॉमनी काही 3 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट केलं आणि आपल्या मराठीचे काही मूवीज आता 10 दिवसात सुरू होते. मला असं वाटतं की असे दिवस काहीतरी डिवाइड झाले पाहिजे किंवा एकच दिवस 2 दिवस जर मग करता आलं ना तर मी ते पॉसिबल सगळे करेल मराठी करेल हिंदी करेल पण मराठी ऑब्व्हियसली पहिले प्रायोरिटीवर ठेवेल. तर राज ठाकरेंची भेट झाल्यानंतर राज ठाकरेंची काय म्हणाले किंवा काय सल्ला वगैरे त्यांनी दिला? नाही नाही मला राज सरांनी खरं तर अभिनंदन करायला बोलवलं आणि जे सर्वांना करतात ते की ॲप्रिशिएट करायला बोलवतात. जेव्हाही आपण मराठी पाऊल जेव्हा पुढे पडतं आपण हिंदीमध्ये मराठी माणूस जाऊन जेही मी केलं त्यासाठी एक शाबासकी होती ती. आणि मला आवडलं खरं तर राज सरांनी बोलावून मला जे अभिनंदन केलं त्यासाठी. याआधी सुद्धा मनसेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती होती मनसेकडे जरा अधिक कल आहे शिव ठाकरेंचा? तुमचा प्रश्न खूपच मस्त आहे. आणि तुम्ही जे मला असं वाटतं की मला एक तर माणसं जी असतात ना ते खूप महत्त्वाचे आणि राज सर असू द्या की कुठलीही पार्टी असू द्या मला ते ना नेहमी जे लोक माझ्या जेव्हा मी काही नव्हतो तेव्हा जेव्हा सोबत असतात तर कुठली छोटी गोष्ट असते ना तेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते काही लोक होते. आणि अमयदादा असू द्या राज सर असू द्या पण ते पार्टीपेक्षा ना ते माणसंही खूप महत्त्वाचे आणि त्या ॲज अ माणूस म्हणूनही खूप लोकांना मदत करतात. म्हणजे आता ते कुठल्या पार्टी नाही असे खूप लोक आहेत तर मला ते पार्टीपेक्षा मी त्यांना जास्त हे करतो की जेव्हा माझ्यासोबत कोणी नव्हतं ना ते जर आता थोडंफार मला जे मिळतं आहे तेव्हा मी त्या लोकांना कधीच विसरणार नाही. म्हणून मी भेटतोय की मला आवडतंय की नाही मग त्या पार्टीपेक्षा ते आपण त्या माणसाला बघूया ती माणुसकी बघूया आणि तेच मी म्हणजे शिकलो आहे खरं घरून. हिंदी हो राज सर ने मुझे कांग्रेस करने बुलाया था और जो हमेशा करते जब भी कोई आर्टिस्ट हो और जिसको जरूरत होती है जिसको नहीं होती है जो आगे कुछ अच्छा करते हमेशा राज सर उनको अप्रिशिएट करते तो उसी के लिए बुलाया था कि अप्रिशिएट करने. और ये मुझे लगता है ज़रूरत होती है कोई भी आर्टिस्ट को जब आप मेहनत करके कुछ चीज़ें करते हो तो कोई ना कोई चाहिए होता है कि आपको पीठ थपथपाए और बोले कि नहीं आप अच्छा कर रहे हो और आगे मेहनत करो और कोई भी ज़रूरत हो तो मैं हूँ. तो ये एक लाइन मुझे लगता है बहुत काम करती और राज सर हमेशा कोई भी आर्टिस्ट हो या फिल्म मैंने देखा है कि जब भी कोई फिल्म रिलीज नहीं होती उनके पास लोग आते इसीलिए आते कि वो होप होती है उनसे और वो एक उनके अंदर एक कलाकार भी है तो वो हमेशा जो भी कलाकार होते हैं उनको अप्रिशिएट करते हैं. तो उसी के लिए मुझे बुलाया था और मैं फैमिली से मिला चाय पिए मस्त वो थोड़े उन्होंने कहा कि ये कॉन्सेप्ट कुछ जेल जैसा लगता है मुझे कि आप जेल पर. और थोड़ी मस्ती हुई और राज सर बहुत कम फॉलो करते हैं उनकी फैमिली ज़्यादा करती है बट मुझे अच्छा लगा कि बुलाया मुझे और अप्रिशिएट किया. तो आगामी दिन के चुनाव में आप उनके लिए प्रचार करते हुए दिखेंगे हमको? देखो क्या है अभी अभी वो चुनाव से मुझे प्लीज़ उसमें मत डालो और मुझे पता नहीं होता है ऐसे सवालों का कैसे जवाब देते बट इतना है कि राज सर एज अ पर्सन बहुत अच्छे और हमेशा मैं बोलूँ ना एज अ कला वो उनके अंदर एक कलाकार भी है आपने देखा होगा वो पेंटिंग करते हैं वो मतलब फिल्मों को अप्रिशिएट भी करने का तरीका उनका अलग होता है. तो वो वैसे आप देखोगे तो एक कलाकार को अप्रिशिएट कर रहे हैं तो उसको वैसे ही देखा जाए और हमेशा वो मतलब मराठी लोगों को तो अप्रिशिएट करती है बट कोई भी कलाकार हो महाराष्ट्र में रहने वाला या बाहर का हमेशा उनके उनका हाथ होता है पीठ पे थपथपाने का. तो एक वो वाला भी साइड देखो राज सर का तो मुझे लगता है ज़्यादा मज़ा आएगा. मुझे कुछ खतरों के लिए मेरी बात चल रही है कुछ फिल्में मराठी फिल्में हिंदी का भी मुझे चल रहा है
बट होपफुली अभी जो जो मुझे चाहिए था वो सब मिल रहा है, बट उसके लिए मुझे थोड़ा मेहनत भी करना है, खुद को पॉलिश भी करना है, बट बहुत अच्छे अच्छे प्रोजेक्ट है। अभी शिव ठाकरे वो जो बड़े पर्दे वाला सपना लेके निकला था वो बहुत जल्दी पूरा होगा।